पुरावर बरंच काही बोललो आणि पुरावर बरंच काही चर्चा झाली. आता सध्या पूर आणि पुरावरच्या उपाय त्या उपाय करणं आवश्यक आहे. पण पूर ह्यो नैसर्गिक नाही, सगळ्यांना मान्य झालं, मानवनिर्मित पूर आहे. पण विकास हा काहीतरी गोष्टी झाल्यानंतर विकास होत असतो. आज मला सांगितलं दादा की रस्त्याची उंची वाढली. आज आम्हाला कळलं होतं 2005 पूर आम्ही बघितला, त्याला महापूर राष्ट्रीय महामार्ग चारचं काम चालू होतं. त्याला बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही जी रस्त्याची उंची करत आहे ते करू नका, उंची वाढवू नका, त्या रस्त्याची उंची कमी ठेवा, जेणेकरून पाणी थांबलं तर त्या रस्त्याच्या वरनं पास होईल. पण त्याच्यावर काय म्हणजे ठराविक लोकांनी त्याचा फायदा असा घेतला की आम्ही थांबतो, आम्हाला थोडंफार सरकार करायचं. त्यात काय गोष्टी राजकीय घडल्या. त्यानंतर आता महापूर, म्हणजे महापूर हे काय नैसर्गिक किंवा आपत्ती म्हणून घेतलेला नाही, तो फायदा घेण्यासाठी महापूर घेतला. काही महसूलच्या विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी तर काही लोकांनी त्याचा फायदा घेतला. पण असं न होता रस्ते रस्त्यांच्या उंची आणि लोकांनी जागृत होऊन त्याच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आज महादुरे ते शिगाव रस्ता त्याची उंची 7 फूट आहे. पूर्वी तो रस्ता म्हणजे जमीन लेवलला होता, त्याची उंची 7 फूट वाढल्यामुळे त्याचं बॅकवॉटर पूर्णपणे किनी गुंकी परत चावरे पारगावपर्यंत गेले त्याचं बॅकवॉटर. त्यामुळं जवळजवळ 112 हेक्टरच्या आसपास ऊस क्षेत्र खराब झालं. पण त्यानंतर मग शेतकऱ्याचं नुकसान झालं, त्याच्यावर जेव्हा आवश्यक असणारे जे काय फळभाज्या इतर काय असतील ते पीक पूर्णपणे नष्ट झालं. परत त्या संबंधित असलेले झाडांचं प्रमाण कमी झालं. जे काय बळीची रात्रीच्या माती बीती निघली जाते ते पण महसूलच्या मी सांगितल्यानुसार महसूलच्या काही चुका आहेत. आज नदीचं पात्र पूर्वी 100 मीटर होतं, आज ते 150 मीटर झालं. आणि त्याचं जी खोली आहे ती खोली कमी झाली. पूर्वीच्या मानानं आत्तापेक्षा नदींची पात्र उतावळे झाली, हे एक दुसरं कारण आहे. आणि त्यानंतर डोंगर उतारून जे पाणी येते ते पूर्वी बांध बंदिस्त करण्यासाठी शासनाच्या विविध योजना होत्या. आता त्यांच्या त्या त्यांच्या शासनांतरावर बाद लागलाय की ते बांध बंदिस्त काम करायचं वन विभागात काम आहे का जलसंधारण विभागात काम आहे त्यांचं ते असणं माहीत कुठलं काय चाललंय त्यांचं ध्यान होता. जर बांध बंदिस्त झाली तर शासनानं जर त्याच्यावर ठोस उपाय केला तर पाणी वाहून जाण्याचं प्रमाण कमी होईल. आणि पूर्वीची जी नाली कोडे होती गावातली त्याचं जर रुंदीकरण झालं तर अतिरिक्त पाणी नदीला जाणार कमी होईल आणि महापुराचं